येवल्यातील रायते हो मारण्याची धमकी रायते शिवारातील हौदोस हो घालत काउंटरवर तलवार उघडून जिवे मारण्याची दिली धमकी सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे याबाबत पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की येवल्याजवळील रायते शिवारात बद्रीनाथ रघुनाथ तांदळे यांच्या मालकीचे हॉटेल नंदन परमिट रूम असून काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन तीन इसम टेबल क्रमांक एक व दोन वरती बसले असता त्यांच्या शाब्दिक चकमक झाली हे चकमक सोडवण्यासाठी गेलेले श्रावण पुंडलिक तांदळे गेले व वा त्यांनी वाद मिटवला नंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वाद घालणारे जण पुन्हा हॉटेलवरती येऊन आम्हाला मारहाण केल्याचा बहाना करून पुन्हा वाद घालता व वा काउंटरवरती शर्टाच्या पाठीमागून लफवत आणलेली तलवार उगारून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी येवला शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला असून त्यात पिंटू वकर राहणार पुरणगाव तालुका येवला नवनाथ बाळासाहेब थेटे राहणार पुरणगाव तालुका येवला गणेश ठोंबरे राहणार पुरणगाव तालुका येवला आणि गणेश ठोंबरे हे सर्व येवले तालुक्यातील पुरणगाव येथील रहिवासी असून त्यांच्या विरोधात भारतीय दंडक कलम पाचशे चार पाचशे सहा चौतीस चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास येवला शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत हे करीत आहेत स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी येवला